वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून हसन मुश्रीफ यांना पद मिळालेलं आहे, मंत्रीपद मिळालेलं आहे, या संदर्भात त्यांच्याशी बोलूया. काम तुमचं तर आरोग्य विभागामध्ये होतंच, आता हे खरं तर संधी म्हणायची काय म्हणायचं? नाही, आता आपल्याला माहिती आहे की यापूर्वी पब्लिक ट्रस्ट ॲक्टमध्ये धर्मादाय कायद्यामध्ये बदल करून आपण खाजगी दवाखान्यांच्याकडून आपण 10% लोकांच्यावर मोफत उपचाराने ऑपरेशन्स वगैरे सगळी सेवा करून घेत होतो. तो कायदा पूर्वीचा होता, पण त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. ती प्रभावीपणानं अंमलबजावणी करण्याचं काम माझ्या विधी न्याय खात्याच्या मंत्रीपदाच्या काळामध्ये झालं आणि लाखो लोकांची ऑपरेशन्स पंचतारांकित आणि सप्तकारतारांकित हॉस्पिटलमध्ये मोफत व्हायला लागली. आता ही जी जबाबदारी आलेली आहे त्यामध्ये सरकारी इस्पितळ जिथं आहेत, जिथे मेडिकल कॉलेज आहेत, त्यांचा समावेश होतो. आणि म्हणून गरीब माणसं जिथं जात असतात, म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये गरीब माणसांना उपचार केले जातात आणि ज्या पद्धतीनं त्यांची शुश्रूषा व्हायला पाहिजे, ज्याच्यावर उपचार व्हायला पाहिजेत, ही गरीब माणसं यांना हा फार मोठा आधार आहे. मला वाटते माझ्या या कार्यकाळामध्ये हे सगळे सरकारी इस्पितळ्स म्हणजे जे वैद्यकीय शिक्षण विभागाकडे आहेत तिथं ह्या गरिबांना सेवा कशी मिळेल, चांगली कशी मिळेल आणि या योजनांचा त्यांना फायदा कसा होईल, खाजगी दवाखान्याकडे जाण्यासाठी त्यांना मनच होऊ नये अशी सुविधा करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. आणि दुसरं जे खातं मिळालेलं विशेष सहाय्य, यामध्ये सुद्धा बॅरिस्टर अंतुले साहेबांनी संजय गांधी निराधार योजनेचा त्याला सुरुवात केलेली होती, त्यामध्ये अनेक त्रुटी दूर करण्याचं काम मी केलेलं होतं. त्यामध्ये विधवा भगिनी असेल, परित्यक्त्या भगिनी असेल, 65 वर्षावरील वयोवृद्ध आई वडील असतील की ज्यांना मुलं बघत नाहीत, सुना पोटाला घालत नाहीत, दिव्यांग लोक असतील, यासाठी महत्त्वपूर्ण दुरुस्त्या करण्याचं काम आणि त्यांना सुलभ कशी पेन्शनच्या योजना मिळतील यासाठी अतिशय चांगलं काम करण्याचा मी प्रामाणिकपणाने प्रयत्न केला होता. वास्तविक दोन्ही आवडीची खाती मला मिळाली, त्याबद्दल मी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मनपूर्वक आभारी आहे. राज्यातल्या अनेक सगळ्या या वैद्यकीय हे आहेत शिक्षण संस्था किंवा जे महाविद्यालय आहेत त्यांचे अनेक प्रश्न आहेत, आपल्याला माहिती आहे CPR असेल किंवा अनेक, तर हे मार्गी लावण्यासाठी काय नेमकं प्लॅन आत्ता डोक्यात आहे तुमच्या? तेच मी सांगितलं, आता हे जे सगळे हॉस्पिटल्स आहेत त्यांना भेटी देणं, त्यांची अडचणी जाणून घेणं आणि ज्यावेळा आता मी कार्यभार घेईन त्यावेळा या विभागाची माहिती घेणं आणि जास्तीत जास्त, कारण ही सरकारी इस्पितळं आहेत, ही काही खाजगी नाहीत, त्या सुविधा तशाच देणं, तसे डॉक्टर्स आणणं किंवा त्यांना त्या पद्धतीनं त्या लोकांचा उपचार करणं, त्या गरीब माणसाला इच्छाच होता कामाने खाजगी दवाखान्यामध्ये, इतकी व्यवस्था करण्यासाठी मी प्रयत्न करेन. तुम्हाला हेच खातं अपेक्षित होतं की तुम्हाला डोक्यात कुठलं दुसरं खातं होतं? नाही, माझ्यापेक्षा सिनियर मंडळी होती, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री होते, भुजबळ साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, ह्यांना त्यांची सिनियरिटी होती, माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, त्यांना जे खाती घेऊन जी खाती राहतील त्यामध्ये हे खातं मला सर्वोत्तम वाटलं. अजून एक चर्चा जिल्ह्यात सुरू झाली, प्रोटोकॉलमध्ये चंद्रकांत दादांच्या वर आपला नंबर आहे, तर यामध्ये नाही, प्रोटोकॉलमध्ये काय असतं की ज्याने पहिल्यांदा मंत्रिमंडळाची शपथ घेतलेली आहे त्यांची सिनियरिटी असते. मी त्यांच्या आधी शपथ घेतल्यामुळं माझी सिनियरिटी आहे आणि मी जवळजवळ आता 2001 साली मी मंत्री झालो होतो. ते परवा युतीच्या शासनाच्या काळात मंत्री झाले, त्यामुळे ती मंत्रीपदाची शपथेवर ती सिनियरिटी आहे. आता तुम्ही मंत्री झालेला, खातं चांगलं मिळालेलं आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला काय नेमकं सांगणार? नाही, आता महायुतीचं सरकार आहे, ज्याच्या ज्या जनतेसाठी काम करायचं सरकारने ठरवलेलं आहे, वेगवान निर्णय गतिमान हे सगळं व्यवस्थित राबवून, आता आपण बघितलं असाल की शासन आपल्या दारीसुद्धा अतिशय चांगला कार्यक्रम हातामध्ये शासनाने घेतलेला आहे. असेच कार्यक्रम करून सामान्य माणसाला या शासनाचा फायदा कसा होईल ते काम आपल्याला करावं लागेल. तर आपण बघितलं की सर्वसामान्य नागरिकांना या खात्याचा कसा फायदा होईल यासाठी प्रामुख्यानं प्रयत्न केला जाईल असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.